नमस्कार, मी जयश्री, प्रसन्नास किचन या चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. आज आपण मसाला शंकरपाळे बनवणार आहोत. आवाजावरून तुम्हाला कळलंच असेल की ही शंकरपाळी खूपच कुरकुरीत बनते आणि तेवढीच चटकदार सुद्धा बनते. जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा, आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. आधी आपण ड्राय मसाला बनवणार आहोत. त्यासाठी एक चमचा लाल मिरची पावडर, एक चमचा जिरे पावडर आणि एक चमचा चाट मसाला सर्व मिक्स करून घ्यायचं. आपला ड्राय मसाला तयार आहे. नंतर एक कप रवा घ्यायचा. इथे मी जाड रवा वापरत आहे. तुमच्याकडे जर बारीक रवा असेल तो घेतला तरी चालेल, पण जाड किंवा बारीक कुठलाही रवा असला तरी तो मिक्सरमध्ये वाटून घ्यायचा आहे. खूप बारीक पावडर करायची नाही आहे, हलकसं रवा टेक्स्चर असलं पाहिजे. नंतर ते एका परातीत काढून घ्यायचं आणि त्यात चवीनुसार मीठ घालायचं. नंतर हळूहळू पाणी घालून सैलसर पीठ मळून घ्यायचं आहे. पीठ जास्त घट्ट मळायचं नाही आहे, कारण की रवा आहे आणि रव्यामध्ये पाणी शोषलं जातं, म्हणून सुरुवातीला सैलसर गोळा मळायचा आहे आणि अर्ध्या तासासाठी पीठ झाकून ठेवायचं आहे. त्यामुळे पीठ छान मुरतं आणि पाणीसुद्धा शोषलं जातं. अर्ध्या तासानंतर पीठ थोडंसं घट्ट झालेलं असतं, ते पुन्हा एकदा मळून घ्यायचं आणि समान आकाराचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे. लाटण्याआधी प्रत्येक वेळेस गोळा थोडा मळून घ्यायचा. इथे मी छोटा गोळा घेतला आहे, तो पुरीच्या आकारा एवढा लाटून घ्यायचा आहे. लाटण्याआधी तेल किंवा पीठ लावायची अजिबात गरज नाही. हे आपण बाजूला ठेवणार आहोत आणि दुसरा गोळा घेऊन तितक्याच आकाराचा लाटून घेणार आहोत, पण त्याआधी तो गोळा सुद्धा थोडा मळून घ्यायचा आहे. आणि समान आकारा एवढा लाटून घ्यायचा. आणि हे दोन्ही गोळे एकमेकांवर ठेवून चपाती एवढं लाटून घ्यायचं आहे. थोडस पातळ लाटायचं आहे. सुरीच्या साह्याने हे आपण कट करून घेणार आहोत. इथे मी शंकरपाळीच्या आकारामध्ये कट करून घेणार आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही लांबट आकारामध्ये सुद्धा कट करून घेऊ शकता. ही कट केलेली शंकरपाळी एकमेकांना चिटकू नये अशा पद्धतीने एका प्लेटमध्ये पसरवून घ्यायची आहे. अशाच पद्धतीने सर्व शंकरपाळ्या बनवून घ्यायच्या आहेत आणि नंतर आपण एकदम तळणार आहोत. इथे मी शंकरपाळ्या कापून वेगवेगळ्या प्लेटमध्ये ठेवलेल्या आहेत, म्हणजे ते एकमेकांना चिटकणार नाहीत. तेल कडकडीत गरम झालेलं असल्यावरच शंकरपाळ्या त्यात सोडायच्या आहेत, त्यामुळे शंकरपाळ्या छान फुलतात. आणि लगेचच झाऱ्यांनी वेगळ्या करून घ्यायच्या, म्हणजे जरी चिकटल्या तरी त्या लगेचच मोकळ्या मोकळ्या होतात. त्यानंतर गॅसची फ्लेम थोडी मीडियम केली तरी चालेल. आणि शंकरपाळ्या लालसर सोनेरी रंगाच्या झाल्या की एका बाऊलमध्ये काढून घ्यायच्या.
आणि शंकरपाळी गरम असतानाच आपण तयार केलेला ड्राय मसाला भुरभुरायचा आणि मसाला व्यवस्थित कोट होईल अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं. मसाला वरून टाकल्यामुळे ही शंकरपाळी खूपच चटकदार बनते. तर यंदाच्या दिवाळीमध्ये मैद्याऐवजी तुम्ही ही रव्याची मसाला शंकरपाळी नक्की करून बघा आणि ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट्सद्वारे नक्की कळवा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर आणि हॅपी दिवाळी.